नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैफल्य मूलधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी, विषय आहे मराठी. आणि आजचा जो पाठ आहे आपला तो आहे सहावा पाठ आहे, पान नंबर आहे 15, चंपकला शाबासकी मिळाली. आता चंपक नावाचा एक मुलगा आहे आणि पहा त्याला कशा प्रकारे शाबासकी मिळाली, तर हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाठाचं वाचन करणार आहोत. तर आता इथं पहा, मी तुम्हाला अशा प्रकारे वाचून दाखवते. हे शब्द चंपकला शाबासकी म्हणजे शाबासकी मिळाली. तुम्ही काय करायचं, हे वाचताना हे शब्द आहेत ते मनात पहिल्यांदा वाचा, शा बा स की आणि मग शाबासकी. म्हणजे मी आता मोठ्यांना सांगते तर तुम्ही हे आपल्या मनात वाचायचं आणि मग म्हणायचं. अशा प्रकारे जर तुम्ही वाचनाचा सराव केला तर तुम्हाला लवकर वाचता येईल. आता आपण पाठाची सुरुवात करणार आहोत. पा, चंपक डोंगर गावी राहायचा. पूर्णविराम आहे, पूर्णविराम असला की आपल्याला थांबायचं आहे. पूर्णविराम म्हणजे थोडासा आराम घ्या, तिथं थांबा. गाव सुंदर होते, चंपकला गाव आवडायचे. चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे, तो मामांकडे शहरात शिकायला गेला. चंपक शिकून मोठा झाला. चंपकला काम करायला आवडायचे. चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली, मामांनी मदत केली. चंपकने हिरा बागेजवळ केळीची गाडी उभी केली. पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली. एके दिवशी एका मुलाने केळी घेतली, केळी खाऊन साल सडकेवर टाकली. मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले, पडता पडता सावरले. चंपक धावत मदतीला गेला, आजोबांना बाजूला नेऊन बसवले, पाणी दिले. चूक मुलाने केली पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली, आजोबांनी शाबासकी दिली. चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली, केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागले. नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली, सडक साफ राहू लागली. चंपकला आनंद झाला. तर पहा, हा एक छान असा छोटासा पाठ आहे. पहा, चंपकला शाबासकी मिळाली. तर मी आता तुम्हाला असं सावकाशपणे वाचून दाखवलेलं आहे, तर मी पहा सांगते. तर चंपक हा डोंगर गावी राहायचा, गाव सुंदर होतं त्याचं आणि चंपकला गाव आवडायचं. तर आता चंपकचे जे मामा होते ते त्यांचं नाव आहे काय, सुरेश मामा. ते कुठं राहायचे, शहरात राहायचे आणि तो मामांकडे शिकायला शहरात गेला. आता शिकून चंपक मोठा झाला आणि चंपकला आता काम करायला आवडायचे. मग काय केलं, चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळाली. म्हणजे आता एखादा बगीचा वगैरे असला त्याच्या बाहेर नगरपालिका असते आपल्या, तर त्याच्या बाहेर अशी एक त्याने काय केली, त्यांनी मामांनी मदत केली. चंपकने हिरा बागेजवळ काय केली, केळीची गाडी उभी केली. अशा प्रकारे ही दिसते केळीची गाडी. तर त्या केळीची गाडी ही उभी करताना पहा, ह्या नगरपालिकेच्या हे गार्डन वगैरे आहे, त्याची बाग बगीचा आहे, तर त्याच्या बाहेर त्यांनी ती उभी केलेली आणि त्यासाठी पहा ह्या नगरपालिकेची परवानगी मिळवली, त्यासाठी मामांनी मदत केली. त्यांचे मामा कोण होते, सुरेश मामा. पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली. आणि एके दिवशी पहा, ह्या एका मुलानं काय केलं, असं केळ घेतलं, केळी घेतली त्याने विकत, केळी खाऊन काय केलं, त्यानं साल अशी सडकेवर टाकली. हिचं पा दिसते चित्रात सुद्धा तुम्हाला दिसते.
आणि मग हे मागून आजोबा ह्या बागेत बसलेले असणार आहेत. ते बाहेर बागेतून असे बाहेर यायला निघाले, त्यांचं काही लक्ष नाहीये. तर मग ते काय केलं, मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले. आता केळ म्हटलं, साल म्हटलं की आपण त्याच्यावरून घसरतो आणि ते सालीवरून ते घसरले, पण ते काही पडले नाही. तर सालीवरून ते आजोबा घसरले आणि पडता पडता सावरले. जे पडणारच होते परंतु ते त्यांनी सावरले स्वतःला. चंपक धावत मदतीला गेला आजोबांच्या. आजोबांना बाजूला नेऊन बसवले, मग त्याने पाणी दिले. चूक कोणी केली होती, ह्या मुलाने, परंतु चूक आपली समजून चंपकने आजोबांची काय मागितली, माफी मागितली की माझी चुकी झाली. आता केळ खाल्ला होता कुणी, या मुलाने. साल कुणी टाकली होती रस्त्यावर, याच मुलाने. परंतु चंपकने आजोबांची माफी मागितली, जशी काही जण स्वतः चूक केली होती. आणि मग आजोबांनी शाबासकी दिली त्याला. याच्यामध्ये चंपकला शाबासकी मिळाली. हे हा जो हे जे पाठाचं नाव आहे ते कोणी दिली शाबासकी, तर आजोबांनी दिली. तर चंपकने काय केलं, गाडीजवळच कचरा कुंडी ठेवली. अशी केळे खाऊन लोक साली कचरा कुंडीत टाकू लागले आणि नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागल्यात. हे जमा झाल्यानंतर मग नगरपालिकेची जी गाडी आहे ती कचरा घेऊन जाते, त्यामुळे सडक साफ राहू लागली आणि चंपकला आनंद झाला. नाहीतर मग अशाच जर त्याने अशा प्रकारे जर केलं नसतं, चंपकने एखादी कचरा कुंडी जर अशी ठेवली नसती, तर लोकांनी काय केलं असतं, केळी खाल्ली असती आणि रस्त्यावरच केळीच्या साली टाकल्या असत्या. आणि त्यामुळे केळ तर हे रस्ता तर अस्वच्छ झाला असता, म्हणजे घाण झाला असता, साफ नसता राहिला आणि लोकही याचा आता पडले असते कोणी आणि कोणाला दुखापत झाली असते. आणि हे चांगलं काम केल्यामुळे आजोबांनी त्याला काय दिली, चंपकला शाबासकी दिली. तर त्यामुळे चंपकला सुद्धा आनंद झाला की आपण काहीतरी चांगलं काम केलं. आणि त्यामुळेच ह्या पाठाला जे नाव आहे ते आहे चंपकला शाबासकी मिळाली. तर आपण ही हा पाठ आता तुम्ही आता अशा प्रकारे सावकाशपणे असा मोठ्यानं असा वाचायचा आहे. जसं एक एक शब्द मी तुम्हाला वाचून दाखवला त्याप्रमाणे तुम्ही वाचायचं आहे. आता इथं पहा, आपल्या गावची साफसफाई कोण करते, त्यांची माहिती मिळव व सांग. हा एक छोटासा उपक्रम आहे. तर आपण पहा, आपल्या गावची साफसफाई म्हणजे आपण कधी कधी पहा गावात काही लोक आपण पाहतो की ते साफसफाई करणारे लोक असतात, त्यांची माहिती मिळवायची. किंवा आपण गावची साफसफाई बहुतेक जण लोक आपल्या आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर साफ करत असतात आणि त्यामुळे आपापच पूर्ण गाव सुद्धा साफ होत असतं. परंतु गावची साफसफाई करायला कधी कधी काही काही ठिकाणी स्वच्छता म्हणजे कामगार येत असतात जे स्वच्छता करत असतात. तर मोठमोठ्या शहरामध्ये ते असतात, परंतु खेडेगावामध्ये आपल्या आपणच आपण साफसफाई करत असतो. तरी आणखी कोणी जर साफसफाई करणार असेल गावात, तर त्याची माहिती आपल्याला तुम्हाला मिळवायची आहे. आता वाचूया आणि लिहूया. आता मी शब्द जे आहे तिथं जसेच्या तसे पाहून लिहायचे. तुम्हाला मी पहिला शब्द लिहून दाखवते, तो आहे जोड शब्द आहे. हा जोडाक्षर आहे आत्या. आत्या आ आणि त्या, तर ह्याला उच्चार काय करायचा, आवर जास्त जोर द्या, आत्या. त्याच्यानंतर पणत्या, प न अंतला या त्या, प न त्या. आता मी र च अर्धा त्याला या च्या, निरच्या. आता म स त असा या. आता तुम्ही कसं वाचणार, म स त क, स त क नाही तर म मस, मस करायचं तक, म्हणजे स आणि त जोडून पटकन घ्यायचं मस्तक. स्तक हा याचा उच्चार स्त, स्त काय उच्चार स्त, मस्तक. त्याच्यानंतर हस्ताक्षर, हस्ताक्षर म्हणजे आपलं लिहिलेलं आपलं अक्षर, हस्ताक्षर. जास्त, जास्त. त्याच्यानंतर आहे पा सल्ला, सल्ला लला ला ला सल्ला. गल्ला, चिल्लर, चिल लला ल चिल्लर. हा हे जोडाक्षर आहे, म्हणजे जोडून आपल्याला पहा हे अर्धन हे अर्ध म्हणजे जोडाक्षर आहे चिल्लर. आता पहा याचा उच्चार आहे मॅच, बॉल, डॉक्टर, डॉक्टर.
आता हे शब्द इथे तुम्हाला लिहायचे आहेत अत्या पंट्या मिरच्या मस्तक हस्ताक्षर जास्त सल्ला गल्ला चिल्लर मॅच बॉल डॉक्टर तर हे शब्द पुन्हा पहा हा काय अत्या अत्या पण त्या पंट्या मिरच्या मिरच्या मस्तक मस्तक हस्ताक्षर हस्ताक्षर जास्त जास्त त्याच्यानंतर पहा सल्ला सल्ला पहिले असं एक एक शब्द वाचा म्हणजे तुम्हाला वाचता लवकर येईल गल्ला मग गल्ला म्हणायचं चिल्लर चिल्लर मॅच मॅच बॉल बॉल डॉक्टर डॉक्टर आणि आता तुम्ही पाहा पाठामध्ये सुद्धा असेच जोड शब्द म्हणजे जोडाक्षर आलेले असले तर पाहायचे याच्यामध्ये तर आता जोडाक्षर म्हणजे जोडून आहेत का पाहा तर याच्यामध्ये बहुतेक शब्द काही जोडून आलेले नाहीत एकही याच्यामध्ये जोडाक्षर नाहीये तर आता आपल्याला हे अशा प्रकारे हे वाचूया आणि लिहूया तुम्ही दोन रेगीत तुमच्या वहीत हे शब्द वाचायचे आणि अशा प्रकारे लिहून काढायचे आहेत आणि आज पहा आपण छोटासा छानसा असा पाठ होता चंपकला शाबासकी मिळाली तर तो पाठ आपण तुम्हाला मी तुम्हाला वाचून दाखवला आणि त्याच्याबद्दल माहिती सुद्धा सांगितलेली आहे आणि शब्द सुद्धा हे तुम्हाला वाचून दाखवले आहेत ते आता वाचायचे आणि लिहायचे हा तुमचा सध्या घरचा अभ्यास आहे आणि हा पाठ सुद्धा वाचून काढायचा एक एक शब्द आणि छोटासा हा पाठ होता मला वाटतं तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल चित्रावर स्वरूपात असल्यामुळे तर नक्कीच समजला असेल ना चांगल्या प्रकारे मला वाटतं हा माझा व्हिडिओ त्यामुळेच तुम्हाला नक्की समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या काही अडचणी असल्या तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि माझ्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू